क्या आपके कुंडली में पहले, चौथे, सातवें, आठवें और बारहवें घर में मंगल है? तो आप मांगलिक हैं। जमीन के व्यवसाय में, बिल्डरशिप में, आर्किटेक्ट हैं, तो आप निश्चित ही मंगल के प्रभाव में चल रहे हैं। आप पॉलिटिशियन हैं, क्या आप भट्टी से काम करते हैं, ईंट भट्टी, अग्नि, अंगेठी, तो आप मंगल के प्रभाव में हैं। और अगर आपके जीवन में वैवाहिक समस्याएं हैं, विवाह नहीं हो रहे हैं या विवाह टूटने के कगार पर हैं, कर्ज का आडंबर लगा है, इस कर्ज के आडंबर से आप मुक्ति पाना चाहते हैं, तो आपको मंगल सेवा में आना पड़ेगा, मंगल देवता के उपाय करने पड़ेंगे। ओम मकरतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महाराष्ट्र में जलगांव जिले में स्थित अमलनेर पे आए, सुबह का पंचामृत अभिषेक करवाएं। इससे आपको क्या फर्क गिरेगा, आप इसका अंदाजा भी नहीं लगा सकते। आज मैं आपका परिचय श्री दिगंबर महाले जी से कराऊं, जिन्होंने इस तीर्थ क्षेत्र को ऐसे पटल पर ले आया है जो भाविकों के ऊर्जा का स्थान हो गया है। नमस्कार, अपन अमळनेरच्या श्री मंगळदेव ग्रह मंदिरात उभे आहोत। भूमिमातीची मूर्ती आणि मंगळाची मूर्ती एकाच ठिकाणी असणं हे संपूर्ण विश्वामध्ये एकमेव ठिकाण आहे। श्री मंगळदेव ग्रह मंदिर जे आहे ते अमळनेरमध्ये, अमळनेर हे तालुक्याचं ठिकाण आहे, हे जळगाव जिल्ह्यात येतं, परंतु हे धुळ्यापासून जवळ आहे। जळगावपासून आपण बाय रोड येऊ शकतात, आपण बाय ट्रेन येऊ शकतात, धुळ्यापासून मात्र बाय रोडच यावं लागतं। आणि या दोन्ही ठिकाणाहून तुम्हाला या ठिकाणी पोहोचण्यासाठी मुबलक प्रकारची वाहनं उपलब्ध आहेत। इथं राहण्याची अतिशय उत्तम सोय, भोजनाची अतिशय उत्तम सोय, त्यामुळे आपण केव्हा या आपलं स्वागत आहे। ज्यांचा संबंध रेती शेती आणि मातीशी, या सर्वांसाठी भूमियाग जो आहे, भौमयाग जो आहे, तो अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो। या ठिकाणचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की जे लोक मांगलिक आहेत किंवा ज्यांना मंगळाचा वेगळ्या प्रकारचा त्रास आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासामुळे ज्यांची लग्न होत नाहीत, अशी मंडळी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर येते। मंगळाची जी 21 नावं आहेत त्या 21 नावांमध्ये एक नाव आहे सर्व रोगापहारकाय, म्हणजे ही रोगमुक्तीची देवता आहे। ज्यांना कर्जाचा त्रास आहे असे सगळे भाविक, असे सगळे श्रद्धाळू या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर येतात। ही भयमुक्तीची पण देवता आहे आणि ही युद्ध देवता आहे, त्याच्यामुळे ज्यांचा संबंध युद्धाशी आहे, सुरक्षेशी आहे, असे मग ते पोलीस असतील, मिलिटरी असतील, त्यांचे आराध्य दैवत आहे। या अनेकविध कारणास्तव लोक या ठिकाणी येतात, त्यांना अतिशय चांगली प्रचिती येते कारण मानवी प्रवृत्ती आहे, चमत्कार दिसल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही, ही सगळी निश्चितपणे परमेश्वरी कृपा आहे। या ठिकाणी जे काही लोक आले त्याच्यापैकी ज्यांनी ज्यांनी त्यांचे अनुभव आम्हाला शेअर केले किंवा आम्हाला व्यक्तिगत पातळीवर जे काही अनुभव आले, तर ते त्याच्यासाठी एकच शब्द आहे, अविश्वसनीय। मेहनतीला पर्याय नाही आहे, परंतु त्याच्यासोबत जर ग्रहांचं पाठबळ आपल्याला असलं तर निश्चितपणे आपले यशाचे मार्ग सुकर होतात। इस ऊर्जा स्रोत को जमा करने के लिए आपको कुछ नहीं चाहिए, सच्चे मन से जाइए, बिना डरे जाइए, मंगल कभी अमंगल नहीं करते। मंगल की आपके कुंडली में जो उपस्थिति है, इसके बारे में अगर आप जानना चाहते हैं, जिज्ञासा रखते हैं, तो उस्ताद जी से संपर्क करें। ये वीडियो अगर आपको पसंद आता है आप लाइक करें, शेयर करें, ताकि और भी लोग हमसे जुड़ सकें और मंगल देवता के उपायों से निजात पा सकें।